शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुरेश थोरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते बाळासाहेब थोरात यांचे चुलते आहेत. तसेच शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज काँग्रेस पक्षाने ज्या जागा आम्हाला मिळाल्या किंवा मित्र पक्षांना मिळाल्या तिथे आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे. इथे सुद्धा शिर्डी मतदारसंघामध्ये हा उमेदवारी अर्ज श्री सुरेश थोरात यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं भरलेला आहे. कारण जे शिर्डी मतदारसंघाचा मतदार मी सुद्धा आहे, कारण माझं गाव सुद्धा या मतदारसंघात जोरवे गाव येतं. एकंदर या निवडणुकीमध्ये चित्र असं आहे की ज्या पद्धतीनं कारभार 5 वर्ष राज्य सरकारनं केला तो एक अपयशी कारभार आहे. कुणी शेतकरी समाधानी नाही, कामगार समाधानी नाही, व्यापारी नाही, कारखानदार नाही, युवक समाधानी नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. बेरोजगारी वाढत असताना आपल्याला दिसते आहे, कारखानदारी बंद पडताना दिसते आहे, व्यापार उद्योग चालत नाही, या परिस्थिती आहे. शेतकऱ्याची आता हलाकी ही वेगळ्या परिस्थिती आहे. शेतकरी तर अत्यंत हलाकीमध्ये आहे. या सगळ्या नाराजीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात असताना या निवडणुकीला सामोरं जाताना या सगळ्या कारण जर काय असेल, ही अर्थव्यवस्था सुद्धा अत्यंत खोल गर्तीत गेलेली दिसते, याला कारण जर काय असेल तर या राज्य शासनाचे धोरणं जे आहेत किंवा केंद्र शासनाचे जे धोरणं आहेत, आर्थिक धोरणं आहेत, ते धोरणं चुकीचे आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत. एकंदर भावनेचा भाग करायचा, भावनेचे विषय घ्यायचे, त्याचा इश्यू करून आपल्याला मतं मिळवायचा प्रयत्न त्यांचा असतो. राज्याची निवडणूक मात्र ही जीवनाशी निगडीत असते, सर्वसामान्याच्या जीवनाचे जे प्रश्न असतात त्यासाठी निगडीत असते. आणि मला खात्री की सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. या 5 वर्षात तो आणखी कठीण परिस्थितीतून जातो आहे आणि त्यामुळं तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि आमच्या मित्र पक्षाचे जी आघाडी आहे तिला निश्चितपणे मतदान करणार आहे. काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस कुठेतरी 3च जागा लढवताना दिसतंय आणि त्यातही शिर्डीच्या जागेचा उमेदवार अगदी शेवटच्या क्षणाला ठरतोय. कुठेतरी काय नेमकं ह्या सगळ्या समस्या? उमेदवारी ठरवण्याची ती प्रक्रिया असते. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जण शेवटच्या आज ठरतायत. शेवटच्या दिवशी प्रक्रिया अगोदर चालू असते हे लक्षात घेतलं पाहिजे. उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी तर निम्मा महाराष्ट्र आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरतो याचा अर्थ तो शेवटी ठरतो असं नाही. तो प्रक्रियेचा भाग आहे. त्यामधूनच सुरेश थोरात यांना उमेदवारी देण्याचं ठरलेलं आहे. अत्यंत चांगला उमेदवार किंवा जो त्यांनी काम केलेलं सहकार क्षेत्रातलं काम आहे, त्याचं पंचायत समितीमध्ये सुद्धा केलेलं काम असेल किंवा सर्वसामान्यांमध्ये वावरताना जो जनसंपर्क त्यांचा आहे सुरेश थोरात यांचा, तो पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यात लवकरच लक्षात येईल. निकाल लागेल 24 तारखेला तेव्हा म्हणाल की अरे उमेदवार तगडा होता, हे आपण लवकरच सिद्ध करू हे तुम्हाला सांगतो. आव्हान दिलंय की 12-0 आम्ही करू, तुम्ही काय आव्हान? आता त्याचं 12-0 उलट सुद्धा होऊ शकतं त्यांच्या कल्पनेपेक्षा. साहेब, जे राज्यात बरेचसे लोक नाराज आहेत, मुंबईमध्ये नाराज आहे, त्यांची नाराजी काढेल का काँग्रेस? एक असं आहे का, कोणता पक्ष असा आहे की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यात नाराजी नाही? असं होत नसतं. शेवटी उमेदवारांची संख्या मोठी असते, ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. लोक उमेदवारी मागत असतात, एकालाच द्यावं लागतं एका मतदारसंघात, त्यानंतर काही नाराज होतच असतात आणि ह्या सर्व पक्षाचा भाग असतो, तो ह्या प्रक्रियेतला एक भाग असतो. त्यांची नाराजी काढावं लागते, पुन्हा बरोबर घ्यावं लागतं. त्यामध्ये काँग्रेसमध्ये जर कोणी नाराज झालं, खरं खूप मोठी संख्या आमच्याकडे उमेदवारी मागण्याची होती, विशेषतः विदर्भ मुंबई या परिसरात खूपच मोठी होती, मराठवाड्यातही संख्या मोठी होती. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काही नाराज होतील त्यांना आम्ही पुन्हा बरोबर घेऊ. असं आहे की त्यांना काय म्हणायचं हे काय मला समज नाही. शेवटी असं आहे की त्यांनी एकदा पक्ष सोडला, दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून जे काम मला करावं लागतं ते मी करणारच आहे. त्यामध्ये काय म्हणायचं त्यांना ते त्यांना विचारावं. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.